आज 3 जानेवारी महिला शिक्षण दिन, सावित्रीमाई यांचा जन्मदिवस। खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेण्यामागचे कारण म्हणजे शासनाने आणि प्रशासनाने गेल्या 15 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विनानुदान शिक्षकाला वेळोवेळी अनेक भूलथापा, अनेक जीआर, अनेक आश्वासन आणि अनेक अधिकाऱ्यांचं कामात असलेली दिरंगाई, यामुळे जवळपास महाराष्ट्रातील आम्हाला ज्ञात असलेले 30 शिक्षक आर्थिक अडचणीमुळे हार्ट अटॅक किंवा त्यांनी आत्महत्या केलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। बांधवांनो, सांगायचं म्हणजे शिक्षण हे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे की शिक्षणाच्या कार्यात कार्यरत असणाऱ्या अनेक समाजसुधारकांनी भारताला संदेश दिला, नवे नवे जगाला संदेश दिला, पण त्याच महाराष्ट्रातले शिक्षण व्यवस्थेत हक्काची भूमिका बजावणारे, महत्वाची भूमिका बजावणारे शिक्षक बांधव आज काय आहे, विनावेतन सातत्याने 15 वर्षापासून काम करत आहेत। म्हणून या शिक्षकांवरती झालेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि शासनाला आमच्याकडे लक्ष लागण्यासाठी ज्या सरकारने, ज्या प्रशासनाने, ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या शिक्षक आमदारांनी आपली भूमिका व्यवस्थित बजावली नाहीये, कामात दिरंगाई आणलेली आहे, यामुळे यांच्यावर आम्ही 420 कलम 299 कलम 300 301 306 नुसार या ठिकाणी आम्ही काय करत आहोत, या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे नोंद करत आहोत। आणि उद्यापासून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आमचे 60,000 शिक्षक बांधव या ठिकाणी काय करणार आहे, प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा या ठिकाणी पोलीस स्टेशनला या ठिकाणी गुंतवण्याचं काम करत आहेत। आणि हे गुंतवण्याचं काम मित्रांनो आपल्याला करायचं आहे, आपण कारण सातत्याने शांततेच्या मार्गाने आपण गेले 15 वर्ष काम करतोय, परंतु आपल्याला न्याय मिळाला नाही। म्हणून आता आपल्याला न्यायालयीन लढा लढायचा आहे की आज आम्ही सर्व बांधव या ठिकाणी जालना पोलीस स्टेशनला गुन्हे नोंदवायला गेलो, परंतु त्या ठिकाणी त्यांनी आमचा या ठिकाणी गुन्हा नोंदवून घेतला नाही। या ठिकाणी त्यांनी काय केलाय, तो वर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तो नेतो की केस वर्ग केलेली आहे। म्हणून महाराष्ट्रातील बांधवांना मला सांगायचंय, आता तरी एक व्हा आणि एक झाल्यानंतर आपल्याला न्यायालयीन लढा सुद्धा लढवायचा आहे, आपल्याला वेळ प्रसंगी रस्त्यावर सुद्धा उतरायचं आहे, आणि बुलंद असा मोठा महाआंदोलन करून आपल्याला काय करायचंय, आता सरसगट 100% अनुदानासाठी आपल्याला काय करायचंय, संघटित व्हायचंय। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।